आणि लातूर नेट पेपर प्रकरणी एक अपडेट हाती आली आहे. लातूर पोलिसांनी नीट प्रकरणातील आरोपींकडे 14 ऍडमिट कार्ड त्यांना मिळालेले आहेत. या ऍडमिट कार्डची तपासणी केल्यानंतर यातील काही ऍडमिट कार्ड हे बिहारचे असल्याचं उघड झालं. महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थी शिक्षण लातूरमध्ये घेण्यासाठी येतात, मात्र नीटची परीक्षा काही ठराविक सेंटरला देण्यासाठी जात असतात. त्या सेंटरमध्ये अनियमितता करून परीक्षा दिली जाते. 14 पैकी किती ऍडमिट कार्ड बिहारची आहेत याची ठोस माहिती उपलब्ध नाही. लातूर पोलिसांनी याबाबत बिहार पोलिसांशी संपर्क करून बिहार कनेक्शन असलेल्या ऍडमिट कार्ड आणि त्याची माहिती त्यांना दिली आहे. या प्रकरणी 14 लोकांची चौकशी करा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.